कुणाबरोबर जर युतीमध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळं आपल्या सीटं निवडून येतील, हा त्याच्या मागचा अंदाज आहे. ओके, पाचोऱ्याचे काही शिवसेना म्हणजे तुमचे शिंदे गटातले काही सदस्य ठाकरे गटात सामील झाले, हे रोजच्या घडामोडी होत असतात. निवडणुकीच्या काळामध्ये इकडचे तिकडं तिकडचे इकडं हे सगळं चालतात. अनेक कार्यकर्ते येतील आणि निवडणुकीच्या काळामध्ये या अशा घटना ह्या घडल्यामुळं याला एवढं जास्त सिरियस घेतलं जात नाही. आमच्याकडे रोजचा प्रवाह चालूच आहे म्हणून त्याला इतर पक्ष फोडला असं आम्ही मग कधी दावा केलेला नाही, करतही नाही. परंतु येणाऱ्या लोकसभेची निवडणूक ही सर्वांना माहिती की एक चेहरा मोदीचा चेहरा आणि त्या अनुषंगानं होणारा प्रचार, त्यामध्ये विजय हा शिवसेना भाजपचा निश्चित आहे. म्हणून हा जो प्रवाह आहे हा आता जास्त गतीने आमच्याकडे येईल आणि आम्ही त्या लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवून देऊ. पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या एका कार्यकर्ते नेत्यांनी गाड्या वाटल्या असं एक होतं, त्याच्यावर एक अंजली दमाणी यांनी एक ट्विट केलेलं आहे. ते असं म्हणतात की जो पक्ष अजून पक्ष म्हणून घोषित केला नाही झाला नाही त्या पक्षाने इतक्या आपण गाड्या आणल्या कुठून घेतल्या कुठून. अंजली दमाणीला एखादी गाडी पाहिजे असेल म्हणून तिने केलेलं ते वक्तव्य. काय तिथलं तिला तिच्या तिच्या स्टेटमेंटला काय महत्व द्यायचंय? तिला काय पक्ष आहे? तिला पक्ष आहे का? ती कोणत्या पक्षाची आहे? तिचा एकच पक्ष. अरे कशासाठी काय काय त्याला आपण त्याच्यावर चर्चा करू नका. अशा नसलेल्या लोकांना जर मोठे करायचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा आहे त्यांचा हिंमत वाढते. अजित दादा त्यांचा पक्ष वाढवतात, कुठून गाड्या घेतल्या काय घेतल्या ते त्यांचं ठरवतील ना, आपल्याला काय करायचं त्यांच्याशी? एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही का? करा विचारा ना. त्यांना भरपूर अधिकार दिलेले आहेत. भुजबळांचं काय झालं ते विचारायचा अधिकार दिले आहेत. आता अजितदादाचं असेल उद्या आणखीन कुणाचं येईल. असे काही लोकांना निवडक लोकांना महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं विचारण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता म्हटलं की तिचा पक्ष नेमका अर्थातच थांबले कोणता पक्ष आहे मलाही नाही माहित नाही ना. मला अंजली दमाणी हे नाव ऐकू नये मी, पण पक्ष कोणता मला नाही माहिती. तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपनं आखली आहे असं सूत्र सांगतात. सूत्राची ही माहिती अत्यंत खोटी आहे. आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढणार आहोत, आम्ही धनुष्यबाणावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहेत. याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि हे अत्यंत मजबूतीने ताकदीने ही निवडणूक लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित. म्हणजे याचा काय समजायचा अर्थ क्लिअर होत नाही ना, म्हणजे तुम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची? भाजपचं चिन्ह नाही, आम्ही युतीमध्ये लढणार आहोत. शिवसेना शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजप भाजपच्याच कमळावर चिन्ह लढवणार आहे. म्हणून आमच्यामध्ये मतभेद नाहीत, आमची युती आहेत. त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करतील, आमचे जे काही मतदारसंघ असतील त्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आमचा प्रचार करतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करतील, तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या मतदारसंघात करू. म्हणून आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. संजय राऊत असं म्हणाले की तुम्ही भाजपच्या पदरात खाली कमळाबाईच्या पदरात खाली. संजय राऊत कोणत्या पदरापासून नेते एखाद्या पदरापासून निघल्यानंतर त्याला कळेल. तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे म्हणून त्याला बोलायची संधी आहे. ज्या दिवशी शरद पवार त्यांचा पदर काढून घेतील त्या टायमाला संजय राऊत हा उन्हात बसलेला दिसेल. ठीक आहे, चल ओके. तर संजय शिरसाट हे बोलत होते माध्यमांशी, आम्ही धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत, शिंदे गट भाजपात विलीन होणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.